नमस्कार. आजच्या वेळेत आपल्याला व्हायचं आहे तर 10वी गणित भाग 2, त्याच्यामध्ये सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिला आहे? वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. वर्तुळ कंसाचे माप 54° असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. पायची किंमत किती घ्यायची आहे? 3.14 घ्यायची आहे. ओके, तर जेवढं प्रश्नामध्ये दिलं असेल तेवढं लिहून घेऊया आपण. पहिलं काय दिलं आहे? वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर, त्याला आर म्हणतात, रेडियस 10 सेंटीमीटर. ओके, आणि वर्तुळ कंसाचे माप त्याला काय म्हणतात? थीटा म्हणतात, थीटा. ओके, तर थीटा बरोबर किती आहे? 54°. आता काय करायचं सांगितलं आहे? त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचे सूत्र माहीत असायला पाहिजे. ते सूत्र काय आहे? ते थीटा छेद 360 × π r² ओके, हे काय? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय ते? थीटा छेद 360 × π r² ओके. आता थीटाची किंमत किती आहे? 54°. 54 लिहायचं आहे. खाली 360 × π ची किंमत किती आहे? 3.14 घ्यायला सांगितले त्यांनी. ओके, म्हणून 3.14 घेतले. गुणिले आर किती आहे? 10, म्हणजे 10² ओके. आरचा वर्ग म्हणजे 10। आता याने कोणत्या संख्येने दोघांना भाग जातो बघायचं. 18 × 54, 18 × 36, 18 ओके. 3 × 20 × 3.14 × किती? 10² किती होतो? 100. ओके, तर 10 गेला, 10 गेला. 2 × 2 = 5 = 10 किंवा 20 × 100 करू शकतो आपण. आता 5 इथे शिल्लक राहिले, इथे 3 × 5 = 15 × 3.14 ह्या दोघांचा गुणाकार किती येतो? 47.1 सेंटीमीटर वर्ग. ओके, क्षेत्रफळ काढायचं आहे, त्याच्यामुळे एकक काय असणार आहे? सेंटीमीटर वर्ग. अशा प्रकारे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय? 47.1 सेंटीमीटर वर्ग. धन्यवाद.